आरपीआयचे जिल्हा कार्याध्यक्ष अजित गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा कार्याध्यक्ष अजित गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त मागील 4 ते 5 दिवसापासून विविध समाजोपयोगी कार्यक्रम हाती घेण्यात आले. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार विजयकुमार देशमुख यांनी त्यांच्या निवासस्थानी अजित गायकवाड यांचा सपत्नीक सत्कार केला. यावेळी नगरसेविका वंदना गायकवाड, अश्विन गायकवाड, महेश गजधाने, सुधीर बिडबाग यांच्यासह अजित गायकवाड मित्रपरिवार उपस्थित होता. यावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांनी अजित गायकवाड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत नगरसेविका वंदना गायकवाड आणि अजित गायकवाड यांनी केलेल्या विकास कामांबाबत समाधान व्यक्त केलं. वंदनाताई गायकवाड यांचे अजितभाऊ गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त आज शुभेच्छा देण्यासाठी मी घरी बोललो. प्रभाग क्रमांक 4 विकासाची गंगा ज्यांनी आणलं, जिथं दलित वस्ती आणि गोरगरिबांची वस्ती या सगळ्या वस्तीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून तिथं विकासाचे कामं झाले नव्हते, पण वंदनाताई गायकवाड व अजितभाऊनी जेव्हापासून तिथं नगरसेवक झाले वंदनाताईंनी, तेव्हापासून त्या भागातील विकासाच्या कामाला सुरुवात झाली. आज त्या भागातले ड्रेनेजचे लाईन असू द्या, पिण्याचं पाणी असू द्या किंवा रस्ते असू द्या, ज्या काही मूलभूत सुविधा पाहिजे त्या सगळ्या मला असं वाटतं की जवळपास 90% पूर्ण केलेले आहे. आणि दिवसभर या करोनामध्ये असू द्या किंवा लोकांची अडीअडचणी असू द्या, दवाखान्याचे कामं असू द्या, सातत्यानं 24 गोरगरिबाच्या सहाय्याला मिळणार आहे नगरसेवक म्हणून ज्यांची ख्याती आहे असे वंदनाताई व त्यांचे परिवार त्यांना मी शुभेच्छा देतो. दरम्यान अजित गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं.